लोक संस्कृतीचे उपासक वंचित राहता कामा नये, त्यांच्या कामाचे कौतुक करावे. लोक कलावंतांना सन्मान मिळाला पाहिजे. लोक संस्कृतीच्या आविष्कारांचे जतन करा, असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंके यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय येथील कार्यक्रमात काढले. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि वसंतराव दादा पाटील महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. साळुंके पुढे म्हणाले, शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे, त्यागी विद्यार्थी निर्माण करावेत, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दैवत्व निर्माण करावे. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांचे जीवन थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. शिवीमच्या कार्यासाठी 25,000 रुपये देणगी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बापूराव गुरव यांनी महाविद्यालयाने लोकसंस्कृतीचा आविष्कार रूपे कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केले आणि शिवीमसाठी 1,00,000 रुपये देणगी जाहीर केली आहे. यावेळी डॉक्टर दत्ता पाटील, डॉक्टर रणधीर शिंदे, शिवीमचे 9वे अध्यक्ष डॉक्टर दीपक स्वामी यांनी आपली मनोगत व्यक्त केले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवीमच्या 10व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ केंगार यांनी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कामाचा आढावा घेतलाय. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.